आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की 4 मार्चला सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आणि महाराष्ट्र राज्यामध्ये ओबीसीला जे आरक्षण राजकीय मिळालं होतं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ते आरक्षण रद्द केलं. ते रद्द झाल्यानंतर केंद्र सरकार रिव्हिजन आपलं राज्य सरकारने त्या आदेशाच्या विरुद्ध एक रिव्हिजन पिटिशन दाखल केली होती. ती पिटिशन देखील सर्वोच्च न्यायालयाने रद्दबादल केली आहे. त्यामुळे आत्ताच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये कुठलंही राजकीय आरक्षण ओबीसी करता शिल्लक राहिलेलं नाही. या संदर्भात कशा प्रकारे या सरकारने हे आरक्षण घालवलं हे मला खरं म्हणजे या निमित्ताने आपल्यासमोर ठेवायचं. सर्वात पहिल्यांदा ही जी काही पिटिशन होती सर्वोच्च न्यायालयासमोर ती ओबीसी आरक्षणामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये 50% वर आरक्षण चाललं आहे ते 50% आत आलं पाहिजे अशा प्रकारची ती पिटिशन होती. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जो एक 2010 कृष्णमूर्तीच्या केसमध्ये जे जजमेंट आलं होतं सरन्यायाधीशांच्या बेंचने दिलेलं त्याचा आधार घेत सांगितलं होतं की हे 50% आत आलं पाहिजे. आमचं सरकार ज्यावेळेस होतं त्यावेळेस कोर्टामध्ये या संदर्भात बऱ्याच जोरदार तिथे आर्ग्युमेंट झाले आणि कोर्टाने सांगितलं की बाकी ठीक आहे पण कृष्णमूर्ती जजमेंटप्रमाणे हे आरक्षण प्रत्येक जिल्ह्यात सरसकट 27% असू शकत नाही तर हे आरक्षण प्रपोर्शनल असलं पाहिजे आणि म्हणून तुम्ही हे प्रपोर्शनल केलं पाहिजे. त्यानुसार आमच्या लक्षात आलं की हे जर आरक्षण 50% वरचं उडालं तर साधारणपणे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या 130 जागा बाधित होतात आणि म्हणून आम्ही महाअधिवक्ता आणि सगळ्यांना घेऊन बसलो आणि कृष्णमूर्ती जजमेंटचा त्या ठिकाणी स्टडी केला आणि लक्षात आलं की आपण प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशनचा ऑर्डिनन्स काढला आणि मग पुढे कोर्टाला वेळ मागितली तर या 120 पैकी 90 जागा ज्या 50% वरच्या आहेत ते आपण वाचवू शकतो. आणि त्यानुसार आम्ही साधारणपणे हा ऑर्डिनन्स या ठिकाणी 31/7/2019 ऑर्डिनन्स आम्ही त्या ठिकाणी काढला आणि त्यामुळे 90 जागा आम्ही वाचवल्या. कोर्टाला तो ऑर्डिनन्स सादर केला आणि कोर्टाला सांगितलं की आता हा ऑर्डिनन्स आम्ही काढलेला या ऑर्डिनन्सप्रमाणे पुढची कारवाई करण्याकरता आम्हाला वेळ द्या. कोर्टाने त्यावेळेस निवडणुका 4 जिल्हा परिषदाच्या येणार होत्या त्यांनी सांगितलं की आम्ही स्थगित करतो आहे 2 महिन्याकरता आणि पुढची कारवाई तुम्ही करा आणि त्यामुळे ते आरक्षण त्यावेळी वाचलं. त्यानंतर हे नवीन सरकार आलं. आपल्याला कल्पना आहे की हे नवीन सरकार 28/11/2019 आलं. त्यानंतर ही केस लागली आणि 13/12/2019 माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे निर्देश दिले की तुम्ही कॉन्स्टिट्यूशन बेंचने कृष्णमूर्तीच्या केसमध्ये जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे कारवाई करा आणि आम्हाला पुढच्या तारखेला कळवा. कधी सांगितलं? 13/12/2019. सरकारने 13/12/2019 2/3/2021 म्हणजे 15 महिने केवळ तारखा मागितली. 15 महिने आणि 15 महिन्यानंतर 2/3/2021 2 मार्च 2021 एक ॲफिडेव्हिट सादर केलं. ज्या ॲफिडेव्हिटमध्ये त्यांनी सांगितलं की हो
काही जिल्ह्यांमध्ये आमचं आरक्षण 50% वर चाललेलं आहे आणि आम्हाला पुढचा वेळ देण्यात आला. आणि ज्यावेळेस अशा प्रकारचा वेळ मागितला, दुर्दैवाने आम्ही जो ऑर्डनन्स काढला होता तो ऑर्डनन्स हा त्याच्या पुढच्या म्हणजे नवीन सरकार आल्यानंतर पहिल्या अधिवेशनामध्ये तो कायद्यामध्ये परिवर्तित करायला पाहिजे होता. सरकारने तो ऑर्डनन्स लॅप्स करून टाकला. आता परिणाम काय झाला की 15 महिन्यानंतर हे ॲफिडेव्हिट ज्यावेळेस सरकारने सादर केलं त्यावेळी कोर्ट चिडलं आणि कोर्टाने त्यांच्या जजमेंटमध्ये लिहून ठेवलेलं आहे की राज्य सरकार कोणतीही कारवाई न करता दुर्बल आणि बनावटी ग्राउंडवर या ठिकाणी तारीख मागते आहे, त्यामुळे आता आम्ही अशी तारीख देऊ शकत नाही. आणि लगेच 4 तारखेला सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आणि सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाप्रमाणे 50% वरचं नाही ते तर केलंच पण 50%च्या खालचं देखील स्थगित केलं आणि सांगितलं की कॉन्स्टिट्यूशन बेंचने जी कारवाई सांगितली आहे ती कारवाई केली नाही म्हणून आम्ही हे स्थगित करतो. यानंतर मी स्वतः 5 तारखेला अधिवेशन सुरू होतं, 5 मार्चला अधिवेशनामध्ये सांगितलं की आपल्याला हे जर टिकवायचं असेल तर आपल्याला कॉन्स्टिट्यूशन बेंचने सांगितलेली कारवाई करावी लागेल. आणि ती कारवाई म्हणजे काय, तर राज्य मागासवर्ग आयोग गठीत करावा लागेल, त्याला एम्पिरिकल डाटा कलेक्ट करायला सांगावा लागेल आणि त्याच्या आधारावर आपलं आरक्षण जस्टिफाय करावं लागेल, तरच आता हे यापुढे टिकू शकतं. लगेच सभागृहामध्ये ठरलं की माननीय मुख्यमंत्र्यांकडे बैठक होईल. माननीय मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये हे स्पष्टपणे मी मांडलं की आपल्याला आता याच्यामध्ये कृष्णमूर्ती जजमेंटप्रमाणे पुढची कारवाई करावी लागेल. एकतर आम्ही जो प्रपोर्शनलचा काढला होता तोचा कायदा करावा लागेल, पण आता नुसता कायदा करून होणार नाही कारण हे जजमेंट आलं आहे, याच्यासोबत राज्य मागासवर्ग आयोग गठीत करावा लागेल, त्यांना एम्पिरिकल डाटा तयार करायला लावावा लागेल, त्याच्या आधारावर आपल्याला पुन्हा एकदा आरक्षणाचा कायदा किंवा त्यासंदर्भातलं अमेंडमेंट करावं लागेल. मी ज्यावेळेस हे मांडलं त्यावेळेस राज्याचे महाअधिवक्ता त्या ठिकाणी होते, त्यांनी त्याला दुजोरा दिला. विधी सचिव होते त्यांनी दुजोरा दिला. त्या ठिकाणी आमच्या काळातले जे ग्रामविकास सचिव होते ज्यांनी तो ऑर्डिनन्स काढला होता ते होते, त्यांनी त्याला दुजोरा दिला आणि तिथे ठरलं की याप्रमाणे आपण कारवाई करू. परंतु त्यानंतर जे निवेदन सरकारने केलं ते वेगळ्याच प्रकारचं केलं. त्यात कुठेही राज्य मागासवर्ग आयोग गठीत करणार वगैरे किंवा कधीपर्यंत करणार हे काहीच सरकारने सांगितलं नाही आणि ते न करता सरकार रिव्हिजनमध्ये गेली आणि मार्चपासनं तर जूनपर्यंत हा सगळा वेळ सरकारने घालवला. राज्य मागासवर्ग आयोग तयार केल्याने या दरम्यान 5 पत्रं मी सरकारला पाठवली की आपल्याला कृष्णमूर्तीच्या जजमेंटप्रमाणे केल्याशिवाय ओबीसीचं आरक्षण आपण वाचवू शकत नाही. पण एकाही पत्रावर कुठली कारवाई झाली नाही आणि फायनली ते जजमेंट आलं. आता आपण पुन्हा शून्यावर आलो. आत्तापर्यंत जर आपण राज्य मागासवर्ग आयोग तयार केला असता तर एम्पिरिकल डाटा जमा करण्याचं काम सुरू होऊ शकलं असतं आणि आपल्याला कदाचित पुढच्या 1-2 महिन्यामध्ये हे आरक्षण पुनर्स्थापित करता आलं असतं. परंतु दुर्दैवाने आमचे मंत्री या 15 महिन्याच्या काळामध्ये मोर्चे काढण्यामध्ये मग्न होते. एकीकडे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पडत होता आणि मंत्री मोर्चे काढत होते अशा प्रकारची अवस्था आपल्याला पाहायला मिळाली. त्यांनी मोर्चे काढण्याच्या ऐवजी जर या केसेसमध्ये लक्ष घातलं असतं आणि त्या ठिकाणी अपेक्षा काय होती कोर्टाची, एवढीच अपेक्षा होती 13/12/2019 निर्णयाप्रमाणे केवळ राज्य मागासवर्ग आयोग आपण गठीत करून कोर्टाला सांगितलं असतं की आपण जे सांगितलं आहे स्ट्रिक्टली अकॉर्डिंग टू जे कृष्णमूर्ती
त्या प्रकारे आम्ही आता के कृष्णमूर्ती त्या प्रकारे आम्ही कारवाई सुरू केली आहे, तरीही कोर्टाने हा आदेश दिला नसता 8 वेळा आपण तारखा याच्यामध्ये घेतलेल्या आहेत। आता याच्यात एक अजून गोष्ट मला सांगायची आहे, सातत्याने हे सांगितलं जातं की ओबीसीची जनगणना करावी लागेल, जनगणना केली पाहिजे, त्याला आमचं समर्थन आहे, पण या आरक्षणाकरता जनगणनेची आवश्यकता नाही। याचं कारण, तुम्ही जर कृष्णमूर्ती जजमेंटचा पॅरा 48 आणि त्यातलं कन्क्लुजन 3 पॅरा 48 कन्क्लुजन 3 बघितलं, त्यात त्यांनी सेन्सस नाही म्हटलं, त्यात त्यांनी एम्पेरिकल डाटा म्हटला, कंटेम्पररी एम्पेरिकल डाटा। याचा अर्थ असा आहे की कुठलाही डाटा जो रिसर्च करून काढला, एक उदाहरण द्यायचं झालं तर मराठा आरक्षणाच्या वेळी आपण सेन्सस नाही केलेला, आपण एम्पेरिकल डाटा राज्य मागासवर्ग आयोगाकडनं तयार केला आणि मराठा आरक्षणाचं जजमेंट जर तुम्ही बघितलं तर त्या जजमेंटमध्ये स्पष्टपणे त्यांनी म्हटलं आहे की आम्ही हा जो डेटा आमच्यासमोर सादर झाला आहे हा क्वेश्चन करत नाही सर्वोच्च न्यायालयाने, त्याच्या निष्कर्षावर त्यांनी सांगितलं आहे, पण डेटा त्यांनी कुठेही क्वेश्चन केला नाही, कारण एम्पेरिकल डाटा करावा लागतो जसा आपण मराठा आरक्षणाच्या वेळेस केला। त्यामुळे हे जे सांगितलं जात आहे की आता ओबीसीची जनगणना केल्याशिवाय आरक्षण मिळत नाही, हेही खोटं बोललं जात आहे, चुकीचं सांगितलं जात आहे। आणि हे त्या दिवशी देखील मी स्वतः मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सांगितलं की एम्पेरिकल डाटा तयार करायचा आहे, जनगणना मोठी आहे ती इतर कारणाकरता करू, पण याच्याकरता एम्पेरिकल डाटा आहे। आणि त्याही वेळेस राज्याचे महाअधिवक्ता साहेबांनी म्हटलं होतं हे बरोबर आहे, एम्पेरिकल डाटा तयार करायचा आहे, जनगणनेची पूर्ण आवश्यकता नाही आहे। आणि म्हणून एकूणच जर आपण बघितलं तर या सगळ्या ओबीसीच्या आरक्षणाच्या याच्यामध्ये मी खरं म्हणजे मला याच्यात राजकारण करायचं नव्हतं, पण काही लोक काही झालं की मागच्या सरकारवर टाकतात, तेव्हा आमच्या सरकारच्या काळामध्ये ऑर्डिनन्स काढून कोर्टाने तो ॲक्सेप्ट केला आणि या सरकारला 13/12/2019 जो आदेश दिला तो 15 महिने न पाळल्यामुळे या सरकारने, आणि करायचं काय होतं, फक्त राज्य मागासवर्ग आयोग गठीत करून एम्पेरिकल डाटा आम्ही कोलेक्ट करतोय किंवा कलेक्ट करतोय एवढं जरी सांगितलं असतं तरी कोर्टाने हा आदेश दिला नसता। तर मला जाणीवपूर्वक याच्यामध्ये या आदेशातले काही पार्ट वाचून दाखवायचे आहेत, ज्याच्यामध्ये आपण बघा 13/12/2019 माननीय सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलंय, त्यांनी असं म्हटलं आहे, इफ नो जस्टिफिकेशन कॅन बी ऑफर्ड द स्टेट गव्हर्नमेंट शॅल टेक करेक्टिव मेजर्स टू एन्श्युअर दॅट द डिक्टम ऑफ द कॉन्स्टिट्यूशन बेंच ऑफ सुप्रीम कोर्ट इज कम्प्लाइड विथ इन इट्स लेटर अँड स्पिरिट बिफोर नेक्स्ट डेट ऑफ हिअरिंग अँड रिपोर्ट कम्प्लायन्स इन दॅट रिगार्ड। म्हणजे काय म्हटलंय, तर कृष्णमूर्तीच्या जजमेंटमध्ये जी प्रोसेस सांगितली आहे ती पूर्ण करून आम्हाला पुढच्या डेटला सांगा। म्हणजे ते काय कोर्टाला समजत नाही का की लगेच ही काही होऊ शकत नाही, त्याचा अर्थच एवढा आहे की कृष्णमूर्तींच्या जजमेंटमध्ये जो मी पॅरेग्राफ सांगितला 48 त्याच्या कन्क्लुजन 3 सांगितल्याप्रमाणे एम्पेरिकल डाटा तयार करण्याकरता राज्य मागासवर्ग आयोगाचं गठन करणं एवढंच अपेक्षित या ठिकाणी आहे, पण हे आपण 15 महिने केलं नाही। आणि आपण जो काही 4/2 ॲफिडेव्हिट सादर केला आहे आणि निर्णय 4/3 आहे, त्याचे ॲफिडेव्हिट आपण सादर केला आहे, त्याच्यामध्ये आपण प्लेनली कन्सिडर्ड दॅट रिझर्वेशन एक्सीड्स 50%, म्हणजे आपण मान्य करून टाकलं की हो आमचं आहे 50%, पण कुठलंही जस्टिफिकेशन खालचं वरचं काहीच दिलं नाही। आणि त्यानंतर 15 महिन्यानंतर सुप्रीम कोर्टाला यांनी ज्यावेळेस तारीख मागितली त्या सुप्रीम कोर्ट काय म्हणत आहे, वी देअरफोर फेल टू अंडरस्टँड ॲज टू वाय द स्टेट गव्हर्नमेंट वॉन्ट्स फर्दर हिअरिंग ऑफ द मॅटर ऑन सच फ्लिमझी अँड स्पेशियस ग्राउंड टू ऑब्झर्व सोब्रायटी वी से नो मोर। इतकं स्पष्टपणे आणि हे करून सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी हे आरक्षण स्थगित केलेलं आहे।
आता आमची मागणी एवढीच आहे, अजूनही वेळ गेलेली नाही आहे, किमान 50% आतलं जे आहे हे आरक्षण तर आपण तात्काळ रिस्टोर करू शकतो, त्या दृष्टीनं आता तरी विना विलंब राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोग तयार करावा आणि डेटा इम्पेरिकल डेटा हा कोलेक्ट करण्याकरता कलेक्ट करण्याकरता सुरुवात करावी. आमच्या काळामध्ये आम्ही कोर्टाला हेही सांगितलं होतं की जो SECCचा सर्वे आहे तो सर्वे आमच्याकडे आहे पण तो बायफर्केटेड नाही आहे, म्हणजे राज्यांना तो सर्वे देताना तो बायफर्केट करून दिला नाही आणि तो जुन्याच केंद्रातल्या सरकारचा 2011 सालचा निर्णय आहे पण त्याच्यावर आधारितही एम्पेरिकल डाटा तयार होऊ शकतो. त्याचं बायफर्केशन केलं तरी एम्पेरिकल डाटा तयार होतो. आपण ते 3-4-5-4 महिन्यात 3 महिन्यात 2 महिन्यात जास्त स्टाफ लागला तर 2 महिन्यात आपण त्याचं बायफर्केशन करू शकतो. किमान एम्पेरिकल डाटा तयार करण्याकरता आपण जर चांगल्या काही संस्था नेमल्या तर प्रत्येक जिल्ह्यातल्या शाळांमध्ये विद्यार्थी किती, त्यातले OBC किती, वेगवेगळ्या असं वेगवेगळ्या पद्धतीने हा सायंटिफिक डाटा तयार करायचा, ही जनगणना करायची नाही आहे. त्यामुळे हे जर राज्य सरकारने केलं तर मला असं वाटतं आत्ता फॉर्च्युनेटली सगळ्या निवडणुका पुढे गेल्या, नजीकच्या भविष्यामध्ये कोरोनामुळे निवडणुका होतील असं वाटत नाही आहे. त्यामुळे ह्या मधल्या काळात ही कारवाई जर राज्य सरकारने केली तर किमान 50% आतलं OBCचं आरक्षण हे बहाल करता येईल. 50% वर ज्या जिल्ह्यांमध्ये गेला आहे ते उर्वरित, म्हणजे याच्यामध्ये विशेष प्रॉब्लेम जो येईल तो नंदुरबारला येईल, त्याच्यानंतर पालघरला येईल, यवतमाळ आणि हा यवतमाळला काही प्रमाणात येईल, पूर्ण नाही येणार पण या दोन ठिकाणी तर, आणि सगळ्यात जास्त नंदुरबारला येईल. त्याच्या संदर्भात वेगळा विचार करून त्यातनं OBCला न्याय कसा द्यायचा हा तिथे मार्ग काढला जाऊ शकतो, पण किमान इतरत्र मात्र सगळीकडे OBC आरक्षण हे पुनर्स्थापित होईल हे तात्काळ सरकारने केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. हे वरच्याच आरक्षणाकरता होतं, ते जर त्यावेळी खालचं आरक्षण तर वाचलंच होतं, वरच्या आरक्षणाचे जे 130 जागा चालल्या होत्या त्यातल्या 90 जागा वाचल्या असत्या. मी पुराव्यासहित बोलतो, मी सर्वोच्च न्यायालयाचे जजमेंट्स आपल्याला वाचून दाखवले तारखेवार आणि त्यात हे स्पष्टपणे दिसत आहे की आम्ही वाचवलं यांच्या काळात गेलं. अरे तुमचं सरकार येऊन 15-15 महिने झाले, आता 18-18 महिने झाले ना, 15-15, 16-16 महिन्यानंतर आणि तुमच्या हा आदेश आमच्या सरकारला दिला नव्हता, 13-12 आदेश हा तुमच्या सरकारला दिला होता आणि त्यानंतर 15 महिने तुम्ही काहीच केलं नाही म्हणून सरकारने, म्हणून सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय दिला. असं आहे की खोटं बोलायचं म्हणजे या सरकारमधले काही नेते आणि मंत्री जगामध्ये खोटं बोलण्याची कॉम्पिटिशन झाली तर पहिले 10 तर तेच येते, म्हणजे मराठा आरक्षणावर तेच, OBC आरक्षणावरही तेच, आपला नाकर्तेपणा लपवण्याचं हे काम यांचं चाललेलं आहे. आणि म्हणूनच मी आज तेवढ्याच करता म्हणजे हे मोर्चे काढत होते त्यावेळी आणि त्याचवेळी म्हणजे हे अध्यक्ष होते ना, का लॅप्सू दिला ऑर्डनन्स, का त्यावेळी एम्पिरिकल डाटा तयार करण्याकरता 15 महिने होते ना तुमच्याजवळ, का राज्य मागासवर्ग आयोग गठीत नाही केला, फक्त रोज उठायचं. आता परवा मी बघितलं, परवा वडेट्टीवारजी असं म्हणाले की आता मागासवर्ग आयोग तयार करावा लागेल त्याशिवाय मिळू शकत नाही. अरे 15 महिन्यापासून हेच मी सांगतोय, 5 पत्र तुम्हाला याकरताच दिले मी की हे करावं लागेल. आता ज्यावेळेस तुम्ही जागे होत आहे, आताही नाही केलं, अजूनही केला नाही आहे, आता तरी करा. बघा माझं मत असं आहे की
एम्पिरिकल डाटा तयार करण्याकरता आपण जास्त एजन्सीज लावल्या जास्त लवकर डेटा तयार होतो, कारण हा सॅम्पल सर्वे असतो, सॅम्पल साईज मोठा असतो आणि त्याच्यामध्ये कोर्टाचं म्हणणं काय असतं किंवा एम्पिरिकल डाटाच्या संदर्भात की तो सायंटिफिक असला पाहिजे, म्हणजे पद्धती जी आहे कलेक्शनची ती सायंटिफिक असली पाहिजे. जसं आपण मराठा आरक्षणाच्या वेळेस 5 एजन्सीज लावल्या होत्या, टाटा इन्स्टिट्यूटपासनं तर अगदी आपली पुण्याची कुठली त्या सगळ्या जे काही इन्स्टिट्यूट आहेत या सगळ्या लावल्या होत्या, त्यांनी डेटा तयार केला आणि तो डेटा सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला आपला, त्यामुळे हे करणं कठीण नाही आहे. आणि आता वेळ आहे ना आपल्याकडे, आता मला वाटत नाही की यावर्षी तरी कुठल्या निवडणुका होतील, कारण आता मी बघितलं राज्य सरकारने निवडणूक आयोगाला ऑलरेडी पत्र पाठवलेलं आहे, त्यामुळे आपल्याजवळ भरपूर वेळ आहे. पुढच्या कुठल्याही निवडणुकीच्या आधी आपण हे केलं तर किमान 50% आतलं रिझर्वेशन तरी आपण वाचवू शकतो. नाही, चांगलं आहे. माझं म्हणणं काय की महिन्याभरात का आमची, आम्हाला तर आनंद आहे, पण हे जर शहाणपण हे आधी सुचलं असतं किंवा 4 मार्चला निर्णय आल्यानंतर या मधल्या काळात ते सुचलं असतं तर महिना नाही तुम्हाला 3 महिने होते, होऊन गेलं असतं ना. नाही केलं तुम्ही, करा महिन्याभरात करा. आणि आम्ही सांगतो आमची मदत पाहिजे, म्हणजे ते फार मोठे लोक आहेत आणि फार हुशार लोक आहेत, त्यामुळे आमच्यासारख्या लोकांची त्यांना म्हणजे ज्यांना काही फार समजत नाही याची मदत आवश्यकता नाही, पण तरी त्यांना लागली तर आम्ही द्यायला तयार. नाही आता हा विषय घ्या पहिले, त्याच्यावर बोलतो. नाही नाही आता पहिले हा विषय, हा विषय संपला असेल तर मग दुसरा विषय. हां माझं मत असं आहे की कायदा समजून घेतला पाहिजे. आमच्या काळामध्ये आम्ही कायदा समजून घेऊन त्याप्रमाणे कारवाई करायचो, भाषणं देऊन नाही होत, मोर्चे काढून नाही होत, ते महत्त्वाचे असतात. लोकशाहीमध्ये मोर्चांचं आपलं महत्त्व आहे, पण त्याच वेळी जर कायदा समजून त्याच्यावर कारवाई केली नाही तर अशी वेळ येते. नाही असं आहे की या सगळ्या संदर्भात त्या त्या खात्याचे जे मंत्री आहेत, सरकारमधले जे अधिकारी आहेत, यांनी वेळोवेळी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास ते आणून दिलं पाहिजे आणि त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतले पाहिजे. आता हे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास त्यांनी आणून दिलं की नाही दिलं ह्याची मला कल्पना नाही. याच्यात तर आता रिव्ह्यू पिटिशन नाही आहे ना, याच्यातली रिव्ह्यू पिटिशनही खारिज झाली आहे, OBC मधली रिव्ह्यू पिटिशनही खारिज झाली आहे, त्यामुळे आता रिव्ह्यू पिटिशनचा दरवाजा OBC ओपन नाही. आता राज्य मागासवर्ग आयोग तयार करणे, डेटा कलेक्ट करणे आणि पुन्हा नव्याने ते बहाल करणे, आणि ते शक्य आहे, त्याच्यामध्ये कोर्टानेच सांगितलं ते शक्य आहे. संभाजी महाराजांनी वेगवेगळ्या नेत्यांची भेट घेणं यात काहीच गैर नाही आहे, मला देखील ते भेटले होते आणि त्यांची भूमिका अशी आहे की या प्रश्नावर सगळ्या पक्षांनी एकत्रित आलं पाहिजे आणि आमची त्याला तयारी आहे. मी त्यांना सांगितलं की आपण सांगा कोणाच्याही बैठकीला मी जायला तयार आहे, या संदर्भात आमच्यात राजकीय भूमिका नाही, आम्ही सगळे एकत्रितपणे बसायला तयार आहोत. फक्त मी त्यांना एक सूचना केली की समोरच्यांनाही सांगा की राजकारण करू नका. हा देखिए, महाराष्ट्र में जो OBC को स्थानीय निकाय चुनाव में आरक्षण मिला था, इस सरकार के कारण वो आरक्षण अभी रद्द हो गया है, कैंसिल हो गया है, निरस्त हो गया है. मूल रूप से इस सरकार के आने के बाद 13/12/2019 13 December 2019 को सुप्रीम कोर्ट ने सरकार को कहा था कि 2010 का के कृष्णमूर्ति का जो कॉन्स्टिट्यूशन बेंच का जजमेंट है, उस जजमेंट को लेटर एंड स्पिरिट में आप इम्प्लीमेंट कीजिए और हमको उसका कंप्लायंस रिपोर्ट दीजिए.
15 महीनों तक राज्य की सरकार ने उसके ऊपर कोई कार्रवाई नहीं की और फिर मात्र एक रिपोर्ट राज्य की सरकार ने दाखिल किया जिसमें उन्होंने कहा एक एफिडेविट कि हाँ हम मानते हैं कि कुछ जिलों में 50% से ज़्यादा ये आरक्षण चला गया है और उसके चलते सुप्रीम कोर्ट ने उसको निरस्त किया और कहा के कृष्णमूर्ति के जजमेंट के अनुसार कार्रवाई करने को कहा था आपने नहीं किए। उसके बाद मैं बारंबार सरकार को ये कह रहा था कि हमको बैकवर्ड क्लास कमीशन तैयार करना चाहिए, एम्पिरिकल डाटा तैयार करना चाहिए और इसको जस्टिफाई करना चाहिए तो सुप्रीम कोर्ट के मैंडेट में हम बैठेंगे। सरकार ने नहीं किया, सरकार रिव्यू पिटीशन में गई, रिव्यू पिटीशन भी सरकार की खारिज हो गई है और अब हमारी मांग यह है इस सरकार के कारण ओबीसी का आरक्षण गया है। अभी सरकार ने तुरंत मागा स्वर्ग आयोग गठित करना चाहिए और तुरंत इस सरकार ने इसकी कार्रवाई पूरी करके हमारे ओबीसी को आरक्षण बहाल करना चाहिए।